नमस्कार, मी जयश्री, माझ्या आहार बोली ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर मंडळी, आजची आपली रेसिपी आहे, हां, आज रेसिपी नाही, आज मी तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवून आणणार आहे. बरोबर ऐकलं, आज मी तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेच्या सफरीवर नेणार आहे. तर ह्या मी ज्या सफरीवर तुम्हाला नेणार आहे तो आहे ईशान्य भारत, म्हणजे ज्याला तुम्ही नॉर्थ ईस्ट म्हणता तो भाग. नॉर्थ ईस्ट हा भाग तसा पर्यटकांची पहिली पसंती कधीच नसतो. आपण जनरली फिरायला जायचं म्हटलं की काश्मीर, कुलू, मनाली हीच आपली ठिकाणं असतात, पण हा नॉर्थ ईस्ट भाग तसा दुर्लक्षित राहिलेला आहे. पण मी सांगते, मी आता बघून आले म्हणून सांगते की तो नॉर्थ ईस्ट भाग खरोखरच नैसर्गिकदृष्ट्या खूप सुंदर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे जास्त पर्यटक जात नसल्यामुळे तिथलं सौंदर्य अजूनही अबाधित आहे. तसंच त्या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी नसते, त्यामुळे ना तुम्ही त्या ठिकाणाचा निखळ आनंद घेऊ शकता. तर आता आपण नॉर्थ ईस्टविषयी थोडं बोलू. तर नॉर्थ ईस्टविषयी असा समज आहे की या 7 सिस्टर्स आहेत, जसं की आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम आणि मेघालय, अशा ह्या 7 सिस्टर्स आहेत असं तिथल्या लोकांचा एक समज आहे. जसं आपण काशी रामेश्वराची यात्रा करतो ना, तसंच ईशान्येकडील लोक या 7 सिस्टर्सची यात्रा करतात. म्हणजे हे 7ही भूभाग आहेत, ते आपण बघितले पाहिजेत आयुष्यात एकदा तरी, असा त्यांचा समज आहे. पण मी तुम्हाला सांगते, तुम्हीही बघा, कारण खरोखरच ते भाग खूप सुंदर आहेत. तर आत्ता मी तुम्हाला जो भाग दाखवणार आहे तो आहे मणिपूर. मणी म्हणजे रत्न आणि पूर म्हणजे त्याची भूमी किंवा ती जागा, म्हणून मणिपूर. तर मणिपूर तर नैसर्गिकदृष्ट्या खूपच म्हणजे संपन्नच आहे. आणि मणिपूरचं एक विशेष म्हणजे तिथलं लोकटक लेक. हे लोकटक लेक कसलं हो, तो मोठा समुद्रच म्हणा. तुम्ही जिथे नजर टाकाल तिथे तुम्हाला पाणीच पाणी दिसून येईल. आणि विशेष म्हणजे हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे, हे त्याचं विशेष आहे. आणि तसंच तिथलं एक अजून एक आकर्षणाचा बिंदू म्हणजे कैबुल नॅशनल पार्क. हा फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे, म्हणजे एवढा मोठा भूखंड आहे, तो चक्क पाण्यावर तरंगत आहे. जगातलं एक आश्चर्य म्हणा, किंवा तुम्हाला पुन्हा दुसरीकडे कुठेही जगात असं बघायला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही या ठिकाणाला अवश्य भेट द्या. तसंच आम्ही ना मणिपूरला होळीच्या दिवसात गेलेलो. तर होळी हा मणिपूरचा सगळ्यात मोठा सण असतो. आणि जसं आपल्याकडे गरबा वगैरे खेळतात ना, तसं त्यांनी त्या ह्याच्यात डान्स वगैरे भरपूर प्रमाणात असतात. तर त्याच्या गमती जमती अजून थोड्या वेगळ्या आहेत, त्या तुम्हाला मी ज्याही आम्ही स्लाईड दाखवणार आहोत ना ह्या मणिपूरच्या, त्याही सांगणारच आहेत. तर अशा प्रकारे हे सगळं मणिपूर आहे, आणि त्याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला आता ह्याच्या पुढील व्हिडिओत देणार आहे. तर अब तयार हो जाओ, अपनी कुर्सी की पेटी बांध लो और निकल पडो इम्फाल की तरफ, जो है मणिपूर की राजधानी. गुवाहाटी, आसामची राजधानी. गुवाहाटी हे शहर नॉर्थ ईस्ट करता गेटवे आहे. गुवाहाटी शहर हे भारतातील बहुतेक सर्व मुख्य शहरांशी विमानमार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले आहे. तसेच नॉर्थ ईस्टमधील सर्व इतर राजधान्या व प्रमुख शहरांशी रस्ते व विमानमार्गाने जोडलेले आहे. गुवाहाटी ते इम्फाळ हा प्रवास विमानमार्गे 1 तासाचा आहे. विमानमार्गे जाताना आपण विमानातून लोकटक तलावाचा एरियल व्ह्यू पाहू शकतो, तसेच इम्फाळ शहराचा व्ह्यूसुद्धा बघू शकतो. मी इम्फाळला सुमारे 10:55 पोचलो. बाहेर येण्यास 11:30 वाजले. आमचा टूर गाईड श्री अशोक हा आमची विमानतळाबाहेर वाट पाहत होता. त्याने आमचे स्वागत मणिपुरी रीतिरिवाजाप्रमाणे केले. तेथून आम्ही सर्वजण कारने इम्फाळ शहराकडे निघालो. जवळपास 12 वाजल्यामुळे आम्ही जेवण करूनच पुढे साईट पाहण्याचे ठरवले. त्याप्रमाणे अशोकने आम्हाला कोणते जेवण करणार असे विचारले, मणिपुरी की पंजाबी. आम्ही त्यास मणिपुरी जेवणच सांगितले. त्याप्रमाणे त्याने इम्फाळमधील प्रसिद्ध लक्ष्मी किचन या हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये शाकाहारी व मांसाहारी दोन्ही जेवण होते. शाकाहारी
किचनात वेगवेगळ्या प्रकारच्या मणिपुरी पद्धतीच्या भाज्या तसेच कढी व डाळ मिक्स डाळीचे वरण असे होते। तेथे काळा तांदूळ मिळतो, त्याची ते खीर करतात। खीर खूपच सुंदर होती। तांदूळ दुधात शिजवतात, त्यामुळे तुम्ही ही चित्रात खीर पाहू शकता। जेवणानंतर आम्ही सर्वजण कांगला फोर्ट पाहण्यास गेलो। हा किल्ला जवळपास 236 एकरात विस्तारला आहे। प्रवेशद्वाराजवळच किल्ल्याचा नकाशा आहे आणि किल्ल्याची प्रतिकृतीसुद्धा आहे। त्याच्या चहूबाजूस पाण्याचा खंदक आहे, तसेच आत पिण्याच्या पाण्याचे तलाव आहे। आपण किल्ल्यात पायी फिरू शकतो किंवा इलेक्ट्रिक वाहनातून गाईडसह फेरफटका मारून किल्ला पाहू शकतो। किल्ल्यात खूप ठिकाणे पाहण्यासारखी आहेत, तसेच त्याचा इतिहासही खूप विलक्षण घटनांनी भरलेला आहे हे आपल्याला गाईड घेतल्यावरच कळते। आम्ही सुद्धा लेडीज गाईड घेऊन किल्ला बघायला निघालो। हा किल्ला आता मणिपूर सरकारच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे, त्यामुळे त्याचे इतिहासानुसार नूतनीकरणाचे काम चालू आहे। गोल्फ हा खेळ मणिपूरच्या राजांनीच चालू केला, त्यामुळे तेथे एक गोल्फ मैदानही आहे, तसेच तेथे अनेक मंदिरेही आहेत। इथे एक गोविंदजी मंदिर आहे आणि चित्रात जे तुम्हाला खांब दिसत आहेत ती त्यांची नृत्यशाळा होती आणि त्याची प्रतिकृती तुम्ही चित्रात बघतात। आणि आता हे जे दिसतंय हे गोविंदजी मंदिर आहे। चित्रात ज्या तुम्हाला दोन पांढऱ्या कलरच्या मूर्ती दिसत आहेत त्या कांगलासा म्हणून आहेत, त्याचा आहेत। कांगलाशा ह्याला मणिपुरी लोक देव मानतात। त्याचे शरीर सिंहाचे आणि तोंड ड्रॅगनचे आहेत। तसेच तुम्हाला मागे एक हॉल दिसतोय, तो त्यांचा राज्याभिषेक हॉल आहे आणि त्याचे कन्वर्शन ते आता म्युझियममध्ये करणार आहेत, त्यामुळे त्याच्या आतील भागात तुम्हाला अशी विविध चित्रे बघायला मिळतील। इपुतो पक्षांबा चे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे आणि ते मणिपुरी स्थापत्याचा एक सुंदर नमुना आहे। ते लोक 7 आकडा खूप शुभ मानतात। तसेच हियांग हिरेन हे देव आशीर्वाद भारित बोटीचे मंदिर देखील खूप सुंदर आहे। मजेची गोष्ट म्हणजे तेथील एका झाडाला आम्हाला नाशिक अशी पाटी दिसली। त्यानंतर आम्ही RKCS आर्ट गॅलरी व म्युझियमला भेट दिली। येथील सर्व पेंटिंग्स ही चित्रकार राजकुमार चंद्रपूर साना यांनी काढलेली आहेत। यातील अनेक चित्रात मणिपुरी संस्कृती तसेच मणिपूरचा प्राचीन इतिहास दर्शविला आहे, अगदी मणिपूरचे भारतातील विलीनीकरणसुद्धा। आपण जर मणिपूरला गेलात तर ही आर्ट गॅलरी पाहण्यास मात्र विसरू नका। नंतर आम्ही इम्फाळ येथील प्रसिद्ध इमा मार्केटला भेट दिली। खरे तर इमा मार्केट हे इमा कॅथल या नावाने प्रसिद्ध आहे। हे सर्व मार्केट फक्त स्त्रियाच चालवतात। येथे जवळपास 5,000 ते 6,000 महिला काम करतात। इथे कपडे, मणिपुरी संस्कृतीची खेळणी, भांडी, फुले, फळे, तसेच बांबूची उत्पादने, मसाल्याचे पदार्थ इत्यादी पदार्थ विक्रीस असतात। तसेच इथे सुके मासेसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात।
नंतर आम्ही इम्फाळमधील डोंगरावरील व्ह्यू पॉईंट पाहावयास गेलो. तेथे एकूण 3 व्ह्यू पॉईंट आहेत. प्रथमचे 2 एका डोंगरावर आहेत व तिसरा दुसऱ्या डोंगरावर आहे. येथे चालतच जावे लागते. दुसऱ्या व्ह्यू पॉईंटच्या पायथ्याशी वाहन जाते, पण पुढे सर्व चालत आणि चढत जावे लागते. येथून इम्फाळ शहराचे नेत्रसुखद दर्शन मिळते. तसेच जर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी येथे गेलात तर सूर्यास्ताचे सुद्धा नयनमनोहर असे दर्शन घडते. सूर्यास्ताचे दर्शन घेऊन आम्ही खाली आलो. तेथे होळीचा सण पारंपरिक मणिपुरी पद्धतीने साजरा होत होता. तेथील होळी घरासारखी रचना केलेली असते. आम्ही सर्वजण त्यात सहभागी झालो. छान नटून ठटून छोटी मुलं आणि तरुण तरुणी देखील आनंदाने यात सहभागी झाले होते. या सर्वाचा आनंद घेऊन आम्ही आमच्या होमस्टेला निघालो. तिथे गरमागरम चहा बिस्किटानंतर आम्ही फ्रेश झालो. होमस्टे मालकाने रात्रीचे भोजन शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे दिले. महत्त्वाचे म्हणजे नॉर्थ ईस्ट येथील होमस्टे खूपच छान आहेत. तसेच तो एक तेथील रहिवाशांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. कमी खर्चात आपल्याला खूप छान राहण्याची सोय होते. त्यामुळे महागड्या हॉटेलपेक्षा ना तुम्ही होमस्टेलाच प्रेफर करा, कारण तुम्हाला घरी राहिल्याचे समाधान मिळेल. तसंच माझं सर्वांना एक आवाहन आहे की नॉर्थ ईस्टला राहण्यास होमस्टे निवडा व तेथील नागरिकांना तुम्ही सहकार्य करा. रात्री आम्ही पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होत असलेल्या होळी सण पाहावयास गेलो. तेथे सर्व तरुण तरुणी अतिशय सुंदररित्या तयार होऊन मणिपुरी पद्धतीच्या वेशात मणिपुरी नाच करत होत्या. त्याचा आनंद आम्ही घेतला. साधारण हा त्यांचा नाच आपल्या गरब्यासारखाच असतो आणि त्याचा आनंद आम्ही मनात साठवतच आमच्या होमस्टेला परत आलो. महत्त्वाची टिप म्हणजे मणिपूरमध्ये मांसाहारी जेवण जास्त चांगलं मिळतं, स्पेशली मासे चिकन. फक्त तेथे एकच प्रॉब्लेम आहे की चपाती वा भाकरी मात्र मिळत नाही. त्यामुळे इथे आल्यावर फक्त भात खाण्याची तुम्ही तयारी ठेवावी. अशा प्रकारे आमचा हा मणिपूरचा पहिला दिवस संपला. आता आपण दुसऱ्या दिवशी भेटू. चलो, गुड नाईट.